मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्याचा त्यांच्या हक्कासाठी संप चालू आहे आणि त्यामुळे सगळं वाहतूक जे ठप्प पडलेली आहे. जास्त मागण्यासाठी त्यांचा संप चालू आहे. एकंदरीत या संपाला आता एक महिना लोटलेला आहे आणि आपण बघू शकता, आपण सध्या अमरावती बसस्थानक परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये जे आहेत एसटीचे कामगार जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि रास्त मागण्या ज्यांनी जे शासनाकडे केलेल्या आहेत त्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट करण्याची रास्त मागणी जी आहे त्यांना या ठिकाणी केलेली आहे. एका महिन्यापासून या ठिकाणी सर्व कर्मचारी जे आहेत आपला ठिय्या मांडून बसलेले आहेत, मात्र शासन याबद्दल कुठलीही दखल घ्यायला तयार नाही आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची शासन का पूर्ण करत नाही आहे आणि का त्यांच्या मागण्या ज्या आहेत शासन आतापर्यंत अडकून धरलेल्या आहेत. काय सांगाल दादा, की मागण्या ज्या आहेत शासन मान्य करत नाही, पगारवाढ नुकतीच झालेली आहे, काय सांगाल एकंदरीत? भरघोस पगारवाढ देण्याचा राज्य शासनाने चुकीचा एक आम्हाला मार्ग सांगितला आहे की भरघोस पगारवाढ म्हणजे किती, की आमच्या पगारामध्ये 4,000 आणि 7,000 रुपये इतकाच फरक पडणार आहे आणि या 4,000 आणि 7,000 पगारवाढ जी आहे ती आमच्या बेसिकवर आहे आणि आमच्या लोकांचा बेसिकवर आम्ही पगार घेतो आहे. बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जे राज्य शासनामध्ये पूर्णतः विलीन आहेत तर त्या शासनाला ग्रेड पेनुसार पगार दिला जातो. बेसिक कमी असल्यावर तुम्ही वाढ जी देत आहे त्याच्यामुळे आमचा पगार नाही वाढत आहे. 4,000, 2,000, 5,000, 7,000 रुपयात आमची कुठली बोलवण होऊ शकत नाही. माननीय मुख्य परिवहन मंत्री यांनी काल आम्हाला इशारावजा धमकी दिली की बाबा सरळ सरळ तुम्ही तुमचं शासनामध्ये विलीनीकरणाचा जो विषय तर आम्ही करत नाही, मधला मार्ग घ्या, आम्ही तुम्हाला पगार वाढ देतो आहे आणि असं गाजर दाखवून आमच्या काही तोंडाला पाणी पुसवू नका हे त्यांना एकच सांगणं आहे. आता दुसरा विषय असा झाला की आमच्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाचे माननीय मंत्री अनिल परब साहेबांनी हे हिटलर आहेत की अजून म्हणजे आमच्या जीवावर उठले आहेत असं काही समजायला मार्ग नाही आहे. कारण की ज्या खात्याचा मार्ग एखाद्या मंत्र्याकडे असतो, ज्याचं पालन करणं ते एखाद्या मंत्र्याकडे असतं, त्या मंत्र्यांनी मोठा वडील मोठा भाऊ होऊन या संबंधित खात्याला सांभाळलं पाहिजे, त्यांच्या प्रश्न लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढायला पाहिजे. परंतु होत काय आहे की हे प्रश्न म्हणजे ते आमच्या प्रश्नांचं उत्तर काढण्यापेक्षा ना ते आम्हाला धमकणं देत आहे. जर का तुम्ही कामावर रुजू झाले नाही, काल इशारावर धमकी दिली परब साहेबांनी की जर का तुम्ही कामावर रुजू झाले नाही तर आम्ही तुम्हाला नोकरीतून काढू, आम्ही तुमच्यावर कठीण कारवाई करू. अरे धमक्या देता काय, मुघलाई लागली आहे की किंवा तुमचा इंग्रजशाही लागलेली आहे? इथे ह्या गोष्टी परब साहेबांनी आणि माननीय शासनाने सुद्धा लक्षात घ्यावा. आमचा विषय कोर्टामध्ये आहे, कोर्टामध्ये हा सर्व विषय चाललेला आहे. जेव्हा माननीय उच्च न्यायालय आम्हाला या संबंधीचे आदेश देतील त्याच्यानंतर हा विलीनीकरणाचा मुद्दा किंवा संप मागे होईल. आम्ही हे एसटीचं काम करता करता ड्युटी करते करता आमचं शरीर झिरझिर झालेलं आहे. आमचं ह्या 3,500 आमच्या गोळ्या पण होत नाही. आमचे काही काही बांधव असे आहे की त्याला 4,000 रुपये बीपीच्या शुगरच्या गोळ्या लागतात सर. हा एक 100% म्हणजे दावा आहे. आतापर्यंत एका महिन्यापासून जे आंदोलन चालू आहे या शासकीय सेवेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना समाविष्ट करावं, या व्यतिरिक्त आणखी कुठल्या मागण्या होत्या आपल्या? आणखी आमची एकच मागणी होती सर, आमचं शासनात विलीनीकरण करा. त्याचं मी एकच उदाहरण देतो. मी 94-95 एसटी जॉईन केली, मला पगार मी 975 बेसिकवर जॉईन झालो आणि माझ्याच बरोबर जे लागलेले बाकीचे जे राज्य सरकारचे कर्मचारी आहे, उदाहरणार्थ टीचर आहे आणि आपले पाटबंदर विभाग, तहसीलदार विभाग, महसूल विभाग सगळं विभाग यांचा जर पगार आज धरला त्यांचा 80,000 आहे सर, मला 35-40,000. हा दुजाभाव का? कारण मी तर माझी जीव घेऊन हातावर जीव घेऊन मी गाडी चालवतो, माझे प्रवासी बंधवाला घेऊन पण मी गाडी चालवतो. मग मला एवढं का तुम्ही यातना देता, का तुम्ही मला एवढं तफात देता? एकंदरीत जी कर्मचाऱ्याची जी अर्थ हाक आहे ही शासनानं मान्य करावी ही सर्व मागणी जी आहे सर्व कर्मचारी करत आहेत. आता शासनानं जे आहे कालच म्हणजे पगारवाढ जाहीर केलेली आहे आणि नेमकी पगारवाढ तरी ही पगारवाढ जी केली आहे ती कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून त्याच्यामध्ये काही होत नसल्याचं काही कर्मचाऱ्या आपल्यालाच आपण ऐकलेलं आहे कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे. एकंदरीत जर शासनानं आज त्यांना कामगारांना जो आहे तो अल्टिमेटम दिलेला आहे आजचा, एकंदरीत अल्टिमेटमबद्दल कर्मचारी काय म्हणतात पाहूया. आमची फक्त एकच मागणी आहे, आज तुम्हाला अल्टिमेटम दिलेला आहे कर्मचाऱ्यांना, कालपासून पगारवाढ झाली आणि आज अल्टिमेटम दिलेला आहे, आज दिवसभरापर्यंत काय निर्णय घ्या आणि सभेत समाविष्ट व्हा असं त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यावर तुमचं मत? आमचं एकच मत आहे, आम्हाला जोपर्यंत विलीकरण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू. शासनाने ज्यापेक्षा कठोर भूमिका घेतली त्याला आपण समोर जाऊ, तरी आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला विलीकरण पाहिजे. आम्ही मरेपर्यंत आम्ही इथंच बसू पेंडॉलला.
शासन कर्मचारी आहेत त्यांचा विचार करून त्यांची एकंदरीत काय मागणी आहे मला माझी? एवढ्या मागेच्या जमान्यामध्ये आजपर्यंत 4,000-5,000 काय होते? आमचे लेकरं शिक्षण झालेले आणि बाकी अधिकाऱ्याचे मुलं जे आहेत ते अमेरिकेमध्ये तर पुऱ्या नोकऱ्या जॉब करत आहे. आमच्या मुलांना काय करायचं, जीवनात काय करायचं सांगा ना मला तुम्ही, काय करायचं? मग त्याच्यामुळे आमचं झालेली पगारवाढ जी आहे ही पगारवाढ पुरेशी नसून शासनांनी हे आपल्या मागण्यावर ठाम आहेत. एकंदरीत शासनाला जो अल्टिमेटम दिलेला आहे तरी त्या अल्टिमेटमला सुद्धा न घाबरता जोपर्यंत कर्मचाऱ्यांचं जे आहेत शासनामध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी हटणार नाही असा एकंदरीत इशाराही कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन राहुलसह अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.